अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात काही ठळक वृत्त। आज जामनेर तालुक्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। कोरोना सदृश परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या प्रश्नांसाठी एबीव्हीपीचे कार्यकर्ते, संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, पालकमंत्र्यांना भेटत आहेत। तसेच 26 ऑगस्ट रोजी धुळे येथील एबीव्हीपीचे कार्यकर्ते शैक्षणिक प्रश्न मांडण्यासाठी पालकमंत्र्यांकडे गेले असता पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना टाळल्यामुळे या विद्यार्थ्यांनी त्यांची गाडी अडवून प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या पोलीस सुरक्षकांनी या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्यामुळे या घटनेचा निषेध करत विद्यार्थ्यांवर सुरक्षा रक्षकांकडून लाठीचार्ज होत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी या विद्यार्थी संघटनेकडून केली जात आहे। तसेच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या देखील लवकरात लवकर सोडवण्यात याव्या, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर एबीव्हीपीचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा या प्रसंगी त्यांनी दिला आहे। या शैक्षणिक मागण्या आपण आशा करतो आहे की आपण हे सेमिस्टर या सेमिस्टरची परीक्षा अंतिम वर्षात सोडून इतर सर्व परीक्षा रद्द झालेल्या आहेत। परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची फी वापस करावी आणि फी वापस करावी आणि आपण हे शैक्षणिक वर्षाची 30% रक्कम विद्यार्थ्यांना सरसकट माफ करावा आणि 17% उरलेली रक्कम विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन वेळी त्यांच्या 15% रक्कम देऊन विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यावी। काल या विविध मागण्या महाराष्ट्रभर आपण करत आहोत। काल धुळे इथं कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन देतेवेळी अमानुषपणे मारहाण करण्यात आली। या घटनेचा आपण विद्यार्थी परिषद जामनेर म्हणून निषेध करत आहोत। अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी आपण करत आहोत। काल जे वृत्त घडलं धुळ्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते त्यांनी अब्दुल सत्तार यांना त्यांनी भेट मागितली होती, त्यांनी भेट नाकारली असतो विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला घेराव घालला त्या ठिकाणी अब्दुल सत्तार यांनी
गाडीतून उतरले सुद्धा नाही, गाडीतून विद्यार्थ्यांना मारताय, पोलीस ते बघताय, पोलीस मारताय, अब्दुल सत्तार दुरून बघताय, ते उतरून उतरले सुद्धा नाही. काय कामाचे आहे पालकमंत्री, यांना पालक म्हणावं का कोणत्या काय म्हणावं तुम्ही सांगा आम्हाला. या ठिकाणी आम्ही अशी मागणी केली आहे, अब्दुल सत्तार यांनी माफी मागून राजीनामा द्यावा आणि उदय सावंत यांनी शिक्षण मंत्री आहे ते त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा, ही आमची मागणी आहे. की भारतीय विद्यार्थी परिषद कोरोनाच्या भयभीत काळात विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही असं सरकारचं म्हणायचं होतं आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी अशी होती की जर परीक्षा होत नसतील तर तुम्ही विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी परीक्षा शुल्क आकारू नका, त्यांना काही प्रमाणात तुम्ही माफ द्या. शैक्षणिक वर्ष नसताना त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचा शुल्क आकारण्यात येत आहे, अशा विविध मागण्यांसाठी काल महाराष्ट्रभर आंदोलन झाले. असंच एक आंदोलन धुळ्यातसुद्धा होणार होतं. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्यासाठी काही कार्यकर्ते गेले असता त्यांना वेळ दिला नाही. पालकमंत्र्यांचं काम असतं की जनतेचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे, त्यांनी कुठल्याही प्रकारचा वेळ दिला नाही. त्यानंतर विद्यार्थी परिषदेला जे निवेदन द्यायचं होतं त्यांनी त्यांची गाडी थांबवली आणि त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करला आणि जे पोलीस होते जे विद्यार्थ्यांसोबत असे वागत होते जणू काही ते आतंकवादी आहे. आजपर्यंत आतंकवाद्यालासुद्धा ज्या प्रमाणानं मारण्यात येत नाही तशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मारण्यात येत होतं. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकच सांगते, जर शैक्षणिक मागणं हा गुन्हा असेल तर तो गुन्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दुरुस्त करेल आणि करत राहील. राज्य कोणाचं का असेना, विद्यार्थी असो शेतकरी असो सगळ्याला आपल्या मागण्याचा अधिकार आहे. छत्रपतीच्या काळात सुद्धा शिवाजी महाराजांकडे काही जर अडचण असेल नागरिकांचे ते मागायचे हक्कानं. जर आज विद्यार्थी कोरोनाच्या काळात संकटात आहे त्याचं एकच कारण की पालकांकडे पैसा नाही. आणि जर 30% कपात करायचं जर मागणी विद्यार्थी परिषद करत असेल तर सरकारचं एक काम होतं की त्यांनी ते निवेदन स्वीकारायला पाहिजे होतं. जर आम्ही आज विद्यार्थी इथं आलो तर आज जसं तहसीलदार साहेबांनी निवेदन स्वीकारलं तसं पालकमंत्र्याचं काम होतं की ते निवेदन स्वीकारायला हवं होतं, पण त्यांनी तसं स्वीकारलं नाही. जसं एखादा बॉक्सर पिक्चरमध्ये मारतो तशी आज कारवाई तिथं करू लागले, त्याचा जाहीर निषेध आम्ही विद्यार्थी परिषदेतर्फे करतो. निषेध माझी स्वतःची NGO युथ एज्युकेशन जी तरुणांसाठी काम करते, आज हेडगेवार हॉस्पिटल सारख्या रक्तपिढीत आमचे विद्यार्थी 4,000 रक्त तिथं देतात. कशासाठी देतात? की समाजाचं काहीतरी भलं व्हायला पाहिजे. आज विद्यार्थी काहीतरी मागण्या करतात कशासाठी? की विद्यार्थ्यांचं काहीतरी भलं व्हायला पाहिजे. ह्यांचा स्वतःचा त्याच्यात काहीच हेतू नाही की पूर्ण राज्यातल्या विद्यार्थ्यांचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. कोरोना काळात सरकारने ही समजून घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यांची सरसकट माफी केली पाहिजे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.